नमस्कार, आज आपण लटकन बनवणार आहोत। तर इथे बघा, हा कापड मी 3.5 बाय 3.5 घेतला, एक मी त्रिकोण आकारामध्ये केला, नंतर दोरी 8 फिक्स केली आणि अशा पद्धतीने जे आहे अटॅच केलं आणि सुई दोऱ्याच्या मदतीने आपल्याला असे छोटे छोटे टाचे मारून घ्यायचे। असे टाचे लावून झाल्यानंतर ही दोरी जी आहे याला आपल्याला सिक्युअर करायचं आहे आणि टाईटली आपल्याला जे आहे म्हणजे ही दोरी निघल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला टाचे मारून घ्यायचे। आणि नंतर आता हा छोटा कापड घेतला आहे, हा 2.5 बाय 2.5 घेतलेला आहे, ठीक आहे। तर आपण पहिला जो कापड होता तिकडल्या साईडने गुंडाळला होता, तर हा इकडल्या साईडने गुंडाळायचा, म्हणजे विरुद्ध साईडने, जे फुलाची जशी एखादी फूल उमलत आहे तशी कळी दिसेल अशा पद्धतीने आपल्याला हात शिलाईच्या मदतीने परत याला अशाच पद्धतीने स्टिचेस लावून घ्यायचे आहे। आणि आता हे सगळं एकत्र करून अशा पद्धतीने रफली आपल्याला आणखी 2-3 टाचे जे आहे ते लावून घ्यायचे आहे। आणि जी गोल्डन डोरी आपण लावलेली आहे ती व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायची आहे। थ्रेड एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे। आपले टाचे लावून झाल्यानंतर वरचा पण कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजेच खाली जास्त दिसायला नको। आणि आता असं सरळ करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आपली पाकळी जी आहे ती रेडी झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा।